सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. भारतीय लोकशाहीच्या कार्यप्रणालीची विद्यार्थ्यांना शालेय वयातच ओळख व्हावी, त्याचबरोबर शालेय प्रशासनाच्या कामकाजातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित व्हावी यासाठी पन्हाळा इथल्या संजीवन पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी मंडळाची निवडणूक संगणकीय पद्धतीनं पार पडली. उत्साहाच्या वातावरणात निवडणूक प्रक्रियेचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. लोकशाहीमध्ये होणाऱ्या निवडणुकांची माहिती विद्यार्थ्यांना शालेय वयात मिळावी या हेतूनं पन्हाळा इथल्या संजीवन पब्लिक स्कूलमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून प्राचार्य बी आर बेलेकर यांनी काम पाहिलं. मतदानाच्या आरंभी विद्यार्थी मंडळ आणि शालेय प्रशासनाच्या कार्याबद्दल त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या प्रतिनिधींना संस्थेचे संस्थापक पी आर भोसले आणि सहसचिव एन आर भोसले यांनी मार्गदर्शन केलं. इलेक्ट्रिक मतदान पद्धती, ओळखपत्र, मतदान अधिकारी, स्वतंत्र निवडणूक कक्ष आणि सुरक्षा यंत्रणा अशा सर्व कामकाजाचा समावेश या निवडणुकीत पाहायला मिळाला. या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना गौरवपूर्ण कार्यक्रमात प्राचार्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. या निवडणुकीदरम्यान पन्हाळ्याचे नायब तहसीलदार शंकर गुरव आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे आणि शालेय प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. अशा प्रकारच्या संविधानिक कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक शालेय प्रशासनानं करावं अशी अपेक्षा तहसीलदार गुरव यांनी व्यक्त केली. मतदान प्रक्रिया झाल्यावर विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटवर जाऊन आनंद व्यक्त केला. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं विद्यार्थी मंडळाची निवडणूक पार पडली.